नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 4 मधील गणित विषय पाहणार आहोत. गणित विषयासाठी आज आपण एक स्वतः शैक्षणिक साहित्य बनवायचं आहे. चला तर मग बालमित्रांनो, संख्या वाचन करणे जरा अवघड वाटतं ना, पण यासाठी आपण एक युक्ती करूया. यासाठी आपण हातातल्या हातात संख्या वाचता येईल अशी काहीतरी युक्ती करूया. चला तर मग आपण आज संख्यांचा पंखा करायला शिकणार आहोत. कसा करायचा ते सोप्या पद्धतीने पाहूया, म्हणजे तुम्ही घरच्या घरी बनवू शकाल. Thank you.
आपण जशा प्रकारे मराठी अंकांचा संख्यांचा पंखा तयार केला तशाच प्रकारे इंग्रजी अंकांचाही संख्यांचा पंखा तयार करून आपण इंग्रजी अंकांचे वाचन सहज पद्धतीने करू शकतो। धन्यवाद।